लायन्स क्लबच्या पुढाकाराने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन. लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई, नायर हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्यातून खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी अपोलो हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांनी अपघात घडल्यास प्रथमोपचार म्हणून कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबत प्रात्यक्षिक पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना दाखवून ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल होण्याआधीच्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. हे करत असताना आरोग्य शिबिर घेत आहेत तर माझी विनंती आहे की तुम्ही पोलिसांसाठी आरोग्य शिबिर घ्यावं, कारण ते स्वतः एका पोलीस फॅमिलीत येत असल्यामुळे त्यांना कायमच मी ह्या डिपार्टमेंटबद्दल खूप सहानुभूती आणते. आम्हाला सांगितलं की जे 24/7 सगळ्यांसाठी राबतात, कायदा सुव्यवस्थेची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते, तर त्यांच्या कुठेतरी आरोग्याची हेळसांड होत असते आणि ते कुठेतरी स्वतःसाठी म्हणजे विचार करूनही स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा. तुम्ही ते आरोग्य शिबिर पोलिसांसाठी जर राबवत असेल तर तुम्ही राबवा. आणि इमिजिएट आम्ही पवारसाहेबांना फोन केला आणि त्यांनी इतकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दिला की चालेल मॅडम तुम्ही तारीख सांगा आपण कार्यक्रम घेऊ, आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे करत आहोत. तर मी सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त ह्या सेवेचा लाभ घ्या. मी पोलिसचे पण आभार मानेन. लायन्स क्लबच्या ठिकाणी खरोखर आभार मानतो की आपण आज या ठिकाणी जी आत्मीयता दाखवली आणि जो आमचा पोलीस अधिकारी असतील, अंमलदार असतील, ते 24 तास ऑन फील्ड असतात आणि हे करत असताना त्यांना वेगवेगळ्या समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. आठवड्यातनं 2-3 दिवस नाईट असतात, स्ट्रेस असतो, काही ना काही कामकाज राहतं आणि एवढ्या प्रेशरमध्ये नक्कीच शरीरावर काही ना काही व्याधी त्या ठिकाणी लागतात. दरवेळेला आमचा अनुभव आहे की असा कुठला तरी आम्ही कॅम्प आयोजित केला आणि ज्यावेळेला आपण SBONC करतो त्यावेळेला आमच्या टीमने 10-15 लोक पॉझिटिव्ह निघून जातात. म्हणजे त्यांना माहितीच नसतं की आपल्याला शुगर झालेली आहे किंवा आपल्याला डायबिटीज आहे, परंतु ज्यावेळेला असा कॅम्प होतो तर त्यावेळेला ते डायग्नोसिस होतं, त्यावेळेला ते निष्पन्न होतं, परंतु तोपर्यंत त्यांना माहितीच नसतं की आपल्याला मागच्या 2 वर्षांपासून किंवा मागच्या काही वर्षांपासून की या शुगरचा प्रॉब्लेम आहे. तर वेळोवेळी या प्रकारचे जे शिबिर आयोजित केला करतात त्या माध्यमातून निश्चितपणे आपण आपल्या शरीराप्रती गांभीर्यपूर्वक होतो. जे शरीर महत्वाचं आहे त्या शरीराच्या जीवावर आपण या ठिकाणी 24 तास नोकरी करत आहोत आणि अतिशय सक्षमपणे आपण नोकरी करत आहोत, तर केवळ आपलं शरीर व्यवस्थित राहिलं तर ते आपल्याला शक्य आहे. तर आज या शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या टेस्ट या ठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या आहेत. यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, रसायनीचे पोलीस निरीक्षक संजय पांगर, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष लहू भोईर, खजिनदार किशोर पाटील, भरत पाटील, हरिभाऊ जाधव, कांचन जाधव, महेंद्र सावंत, अशोक पाटील, विक्रांत साबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6912-72-76-3854.